अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा निकाल आज लागलेला आहे आणि या निकालात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनाही जन्मठेपीची शिक्षा कोर्टाने सुनावलेली आहे. याच निकालाचं विश्लेषण करण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत डॉक्टर दाभोळकरांचे वकील अभय नेवगी सर. सर, आज जो काही निकाल कोर्टाने दिलेला आहे, साधारणतः 11 वर्ष ही संपूर्ण खटला सुरू होता, आज जो निकाल दिला आहे त्याचं निकालाचं नेमकं काय तुम्ही विश्लेषण करा? निकाल पूर्णपणे असमाधानकारक नाही आहे. दोन शूटर्सना शिक्षा झाली हे पण काही कमी नाही, पण त्याच्या बरोबरच किंवा त्याच्यापेक्षा जास्त या शूटर्सकडनं ज्यांनी जो कर्ताकर्विता होता त्याला शिक्षा होणं आवश्यक होतं. कारण ही मुलं आहेत, या मुलांना कोणीतरी घोड्यावर बसवलं आहे, आणखीन गोळ्या घालायला लावल्या आहेत. आता त्यांना त्या लोकांना शिक्षा नाही झाली तर जसा डॉक्टर दत्ता सामंतांचा खून झाला. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्या खुनामागचा ब्रेन कोण होता हा आज पण कधी न्यायालयासमोर आला नाही. हा ट्रेंड जो आहे हा धोकादायक आहे. अशा रीतीने जर का लोकांचे खून व्हायला लागले रस्त्यावरनं सकाळी फिरायला जाणाऱ्या माणसाचा, आणि तेही कोण अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती याच्यात काम करणाऱ्या डॉक्टर दाभोळकरांसारख्या माणसाचा खून होतो आणि त्याचा तपास इतकी वर्ष लागतो, त्याच्यासाठी हायकोर्टात जावं लागतं, सुप्रीम कोर्टात जावं लागतं, आणि ह्या खून एक नाही आहे, याच्याशी जोडलेले 5 घटना आहेत. डॉक्टर दाभोळकर, त्यानंतर कॉम्रेड पानसरे, त्यानंतर कलबुर्गी आणि गौरी लंकेश आणि नालासोपारा बॉम्ब ब्लास्ट. या सगळ्या त्या नालासोपारामध्ये जर का तुम्ही तपशील बघितलात, इतक्या मोठ्या प्रमाणावरती शस्त्रं सापडली आहेत, पिस्तुलं सापडली आहेत, गनपावडर सापडली आहे. त्या मुलांना त्यांनी बॉम्ब तयार करायचं, बॉम्ब फोडायचं, गोळ्या घालायचं ट्रेनिंग दिलं आहे. ते ट्रेनिंग कुठेतरी बंगालमध्ये जाऊन दिलं आहे. हे सगळ्यासाठी अफाट पैसे लागलेत. हे पैसे आले कुठनं? बरं, मग या सगळ्या याच्यामध्ये 5 आरोपी होते, मात्र 3 आरोपी निर्दोष, त्यांची सुटका करण्यात आलेली आहे पुराव्यांअभावी. आता तुमची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे? वरच्या कोर्टात तुम्ही जाणार आहात का? हो, जाणार ना. वरच्या कोर्टात नक्कीच जाणार, कारण की वरच्या कोर्टात जाणं आवश्यकच आहे. कारण की याच्या मागचा सूत्रधार न्यायालयासमोर येणं आवश्यक आहे आणि त्यामुळे वरच्या कोर्टात नक्कीच जाणार. या सगळ्या याच्यामध्ये सनातन संस्थेचं नाव किंवा हिंदुत्ववादी संघटनाचं नाव हे सातत्याने जोडलं जात होतं, चर्चा होत होती. या सगळ्या तपासामध्ये किंवा हा संपूर्ण खटला सुरू असताना तुम्हाला तसं काय आढळलं, किंवा हे जे दोन ज्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली, अंदुरे आणि कळसकर, यांचा सनातन संस्थेशी संबंध आहे? या चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे ना, त्यांच्या नावाचा उल्लेख आलेला आहे चार्जशीटमध्ये. असं म्हणतील की हिंदुत्ववादी संघटनांनी या सगळं कट आणि असा उल्लेख चार्जशीटमध्ये केलेला आहे. अच्छा, हा उल्लेख चार्जशीटमध्ये केलेला आहे. दुसरं महत्त्वाचं की या सगळ्या खटला सुरू असताना किंवा निकाल लागत असताना तुम्हाला सातत्याने धमकीचे कॉल्स येत होते, पत्र येत होते, ते नेमकं काय आणि प्रशासनाकडून काही मदत झाली का? नाही, मी काही शेवटी प्रशासनाला सांगायचंच बंद केलं होतं, कारण की आता काय तिची सवय झाली होती. आणि पूर्वी मी लेबरच्या केसेस बघत होतो मॅनेजमेंटकडनं, तेव्हा तर हे रेग्युलर चालायचं, धमक्या बिमक्या, त्यामुळे काय असं काही त्याची फार फिकीर नव्हती. आणि मी आहे मूळचं कोल्हापूरचं, त्यामुळे ते कशाला घाबरायचं आपल्याला. त्यामुळे काही आले फोन तर सुरुवातीला मी उत्साहाने कळवत होतो, पण नंतर मग मी बंदच करून टाकलं. काय आले त्यांच्याशी बोलायचं, काय इंटरनेट कॉल असायचे, कुठल्या तरी नंबरवरनं केलेले असायचे, त्यामुळे ते सोडून देत होतो. सर, या तिघांचं जे काही निर्दोष मुक्त झालेली आहे, त्यांचाही यामध्ये सगळा रोल होता किंवा तेही दोषी आहेत असं तुम्हाला वाटतं? दोषी आहेत म्हणून तर त्यांना आरोपी केलं होतं ना CBI ने. CBI सारख्या देशाच्या प्राईम एजन्सीनी त्यांना आरोपी केलं आहे. त्यामुळे पुनाळेकरांच्या विरुद्ध काही खूप पुरावा नाही आहे, म्हणजे पुरावाच नाही आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही फारसं हे नाही आहे. पण तो भावे आणखीन तावडे यांच्याविरुद्ध बऱ्यापैकी पुरावा आलेला आहे, कॉन्स्पिरसीबद्दलचा पुरावा आहे. कधीपर्यंत तुम्ही आता पुढच्या कोर्टात जाणार काय? आज कोर्टाचा हायकोर्टाचा सुट्टीचा शेवटचं, म्हणजे आजपासून सुट्टी सुरू होईल. जेव्हा हायकोर्ट चालू होईल, रिओपनिंगला पहिल्या आठवड्यामध्ये दाखल करून टाकू.
धन्यवाद सर. तर डॉक्टर ॲडव्होकेट अभय नेवगी होते आणि आज जो काही निकाल दिलेला आहे तो समाधानकारक नसल्याचं सुद्धा प्रतिक्रिया त्यांची आहे आणि जे काही 3 आरोपी निर्दोष सुटलेले आहे त्यासोबतच या संपूर्ण घटनेतला मास्टर माइंड नेमका कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात धाव घेणार असंही हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.